पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन पोटात बुक्क्याने मारून पत्नीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना आहे बुलढाण्यामधली. पीडित महिला यांचे मूळ येथील सय्यद इस्माईल सय्यद बाबू यांच्याशी 25 मार्च 2018 लग्न झाले आणि काही दिवसांनं व्यापारासाठी 5 लाख रुपयाची मागणी तिच्या पतीनं तिच्याकडे केली. सदर कालावधीत पीडित महिलेस 4 ते 5 महिन्यांचे दिवस गेले होते. पीडित महिलेस वेळोवेळी सदर रुपये आणण्यास मानसिक आणि शारीरिक त्रास देणं पतीनं चालू केलं. आरोपी येथेच न थांबता पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझ्या पोटातील गर्भ हा माझा नसून दुसऱ्या कोणाचा आहे असे म्हणून तिच्या पोटात चापट बुक्क्या मारून तिची मारहाण केली. अशी तक्रार पीडित महिलेने जानेफळ पोलीस स्टेशनला दिली. तिच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपी पतीसह सासरा सासू यांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आणि पुढील तपास ठाणेदार करत आहे. पीडित महिलेने तिचा पती सय्यद इस्माईल सय्यद बब्बू व इतर 6 नातेवाईक यांच्याविरुद्ध माहेरावरून 5 लाख रुपये व्यापारासाठी आण याकरता तिचा छळ केल्याने व तिच्या पोटात असलेला गर्भ हा तिचा नाही अशी बदनामी करून तिच्या इच्छेविरुद्ध तिची गर्भपात केल्याने तिची वरील नमूद 7 आरोपींविरुद्ध तक्रार दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जाणीवपूर्वक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पुढील तपास चालू. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस बुलढाणा.